करायला पाहिजे. आदरणीय सुधीर सावंत साहेब, माननीय रिषदभाई, सर्वच व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित पत्रकार आणि बंधू भगिनींनो, प्रवीणभाई तुमचं खरोखरच आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की एक जबाबदार राजकीय नेता म्हणून, जबाबदार महाविकास आघाडीचा नेता म्हणून काही अपक्षांचा उल्लेख करून त्यांच्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब या पक्षाशी काही संबंध नाही हे या ठिकाणी आपण स्पष्ट केलेलं आहे. आणि आपण सांगितलं तर खरं आहे, या केसरकरांनी काही जणांना शिवसेना आणि महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी जे उभं केलेलं आहे त्यांना मत देणं म्हणजेच थापेबाज, बंडलबाज, धोकेबाज, किती किती उपाध्याय त्याच्या त्यांच्यासाठी इथे तयार झालेले आहेत बघा, लोकांनी दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने गद्दार पन्नास खोकेला मत देण्यासारखं होईल. आणि म्हणून आपली निशाणी जी आहे यावेळची, दुर्दैवाने लोकसभेच्या वेळेला थोडस इकडे तिकडे झालं, पण विधानसभेच्या वेळेला मात्र या जवाहर चौकातून सर्वांनी निर्धार आणि निश्चयच करायचा आहे की या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल तर त्या सरकारमध्ये आपला हक्काचा आमदार बसला पाहिजे. आणि राजन तेली आजही आपण त्यांना अरे तुरे म्हणून संबोधतो, एक अत्यंत मित्रत्वाच्या नात्याने, खेळकर वृत्तीने, खिलाडू वृत्तीने, मतदार संघाशी मागच्या 15 वर्षापासूनची बांधिलकी ज्यांनी ठेवलेली आहे, दुर्दैवाने अशा प्रामाणिक कार्यकर्त्याची जाण भाजपला झाली नाही. त्यांना अशा पद्धतीचे बाडगे लोक खूप आवडतात, भारतीय जनता पक्षाला गद्दार लोक खूप आवडतात, भारतीय जनता पक्षाला धोकेबाज लोक खूप आवडतात. पण राजन तेलींसारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता पक्षाची सेवा करत आहेत मागच्या अनेक वर्षापासून, त्यांना मात्र उमेदवारी न देता ह्या धोकेबाज आणि 50 खोकेवाल्याला उमेदवारी दिली. पण मला खात्री आहे सावंतवाडीचा मतदार ह्या वेळेला खोकेवाल्यांचे 12 वाजवतील आणि राजन तेलींच्या मशाल चिन्हावर प्रचंड मताधिक्याने मतदान करतील. आज भारतीय जनता पक्षाचे मंडळी नौटंकी करतात, आमच्या उद्धव साहेबांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी हिंमत असेल तर सावंतवाडीमध्ये येऊन सुद्धा सभा घेऊन दाखवावी. ज्या ज्या भाजपाला आणि ज्या ज्या गद्दारांना जर यायचं असेल तर सर्वांनी सावंतवाडीमध्ये या. या वेळेला सावंतवाडीकर जनता ह्या धोकेबाजांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता कंड्या पिकवतात की म्हणे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर भगिनीनो तुमची ती लाडकी बहीण बंद होईल, 1500 रुपये तुम्हाला मिळणार नाही. त्यांचं म्हणणं खरं आहे ताई, केवळ 1500 रुपयाची भीक घालून आमच्या भगिनींचं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं पवित्र मत हे विकत घेण्याचा दुष्ट विचार जर ज्या भाजपाने ज्या शिंदे सरकारच्या मनामध्ये आले ना, त्यांना सांगा ही 1500 रुपयाची भीक आम्हाला नको आहे. महागाई वाढत चालली, डिझेल पेट्रोल वाढलेत, तांदूळ महाग झाला, गहू महाग झाले, साखर महाग झाली, गोडं तेल महाग झाले, महागाईने जीवन उद्ध्वस्त होत चाललं असताना 1500 रुपयाची भीक द्यायची आणि मतदान करा म्हणायचं, त्यांना बेशकपणे सांगून टाका तुमच्या 1500 रुपयाच्या भिकेऐवजी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय शरद पवार साहेब, माननीय राहुल गांधीजी यांच्या महाविकास आघाडीने पंचसूत्रीच्या नावा माध्यमातून जो आम्हाला शब्द दिलेला आहे, होय महाविकास आघाडी सरकारमध्ये आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये भगिनीच्या सन्मानार्थ महालक्ष्मी भगिनी सन्मान योजना जाहीर केली जाईल आणि प्रत्येक भगिनीना 3000 रुपये त्यांच्या खात्यात रोख जमा केले जातील. आताच्या गद्दार लोकांनी काय केलं,
एक फक्त या महाराष्ट्रामध्ये पात्र असलेल्या 3 कोटी भगिनी होत्या, पण त्यांच्यापैकी फक्त 1 कोटी भगिनींना 1.5-1.5 हजार रुपये दिले, बाकीच्यांना नाकारलं। उद्धवजींच्या सरकारमध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये प्रथमच कर्जमुक्ती योजना, कर्जमाफी योजना, केवळ थापेबाजी नव्हती, अर्ज विनंत्या करा हे काही झंझट नव्हती। जो जो पात्र थकित कर्जदार आहे ना शेतकरी, त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर थेट 2 लाख रुपये जमा झाले होते। शेतकऱ्यांनी फक्त बँकेमध्ये अंगठा लावायचा, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा। आता भविष्यामध्ये सुद्धा 3 कोटी भगिनींना महाराष्ट्रातल्या महालक्ष्मी भगिनी सन्मान योजनेच्या माध्यमातून दरमहा 3 हजार रुपये दिले जातील, पण त्याचबरोबर त्यांच्या घरातले ज्येष्ठ नागरिक जे आहे, ज्यांना हलाकीचं जीवन जगावं लागतंय, उपजीविकेचं कोणतं साधन नाही, त्या आमच्या 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 6 हजार रुपये देण्याचा शब्द आमच्या महाविकास आघाडीने दिलेला आहे। आणि केवढा गमजा मारतात, म्हणजे आम्ही मुलींना मोफत शिक्षण दिलेलं आहे। हिम्मत असेल तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, गद्दारांच्या पुढाऱ्यांनी आणि जॅकेटवाल्या अजितदादांनी सांगावं, आज महाराष्ट्रातल्या कोणत्या मुलीला तुम्ही शिक्षणाची फी माफी केलेली आहे? एकाही मुलीला फी माफी केलेली नाही, केवळ आणि केवळ घोषणा केली। फी माफी करण्याचा GR निघालाय 2025 नंतर, पण आमच्या महाविकास आघाडीने आपल्याला शब्द दिलेला आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला आणि त्या मुलाला सुद्धा, मुलगी असो अथवा मुलगा असो, त्याच्या पदवीपर्यंत शिक्षण मोफत तर देणारच, पण शिक्षणानंतर मुंबईमध्ये जर येणं झालं, मुंबईमध्ये खोली नसेल, तुमचे नातेवाईक नसतील, अशा कोकणातल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणा आणि तरुणीला मुंबईमध्ये राहण्याची मोफत निवास व्यवस्था केली जाईल, आणि त्या निवास व्यवस्थेमध्ये शिवभोजन पुन्हा एकदा चालू केलं जाईल अवघ्या 10 रुपयांमध्ये। एक क्रांतिकारी योजना होती शिवभोजन, पण ह्यांच्या पोटात मुरमुरलं, त्यांना ते पचलं नाही। गरिबांच्या तोंडात जाणारा घास हिरावून घेण्याचं काम ह्या दाढीवाल्या मुख्यमंत्री, गद्दार मुख्यमंत्र्यांच्या सरकारने केलं, पण घाबरून जायचं कारण नाही। डिसेंबर पासून पुन्हा एकदा शिवभोजन योजना सुरू होईल, आणि आमच्या महिला बचत गट ज्या ठिकाणी इच्छुक असतील त्यांना शिवभोजन केंद्र दिली जातील अवघ्या 10 रुपयांमध्ये। पौष्टिक आहार तुम्हाला देण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। भगिनींना फक्त मोडक्या तोडक्या एसटीतून 50% सवलतीमध्ये एसटी प्रवास, अरे सावंतवाडीचा डेपो, ह्या केसरकरना लाज श्रम असेल तर त्यांना जरा जरी त्यांनी मतदारांसमोर ह्या मतदानापासून दूर जावं। हा तुमच्या घरासमोरचा, तुमच्या ऑफिसच्या समोरचा डेपो किती वर्ष झाली, कोण ठेकेदार? एकीकडे तुमचा जावई ठेकेदार असतो, दुसरीकडे जावयाचा भाऊ ठेकेदार असतो, आणि मगाशी आमच्या आडाळीच्या सरपंच गावकर, अभ्यासू सरपंच, त्यांनी जो पंचनामा जो केलाय ना, ह्या पंचनामा जर तुम्ही ऐकलाय गावकर, तुम्ही ह्या पंचनामा नाही, ह्या सावंतवाडीला दूषण लागलेल्या ह्या लोकप्रतिनिधीचं केलेलं ते वस्त्ररण आहे। सदैवाने सावंतवाडीला एक मोठी ऐतिहासिक राजकीय परंपरा आहे, त्याच्यातले प्रवीणभाई भोसले बसलेले आहेत, आमचे बबन साळगावकर बसलेले आहेत, आज ब्रिगेडियर सावंत आलेले आहेत, इथे शिवरामराजे होऊन गेले, भाई सावंत होऊन गेलेत, ह्या सर्व विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी सावंतवाडीचा इतिहास, तो इतिहास आपल्या दुष्कृत्याने आणि आपल्या थापेबाजीने
कुठे कलंकित केलेला नव्हता। आज सुद्धा प्रवीणभाईंचा आम्हाला अभिमान आहे, त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला खरं रूप जर प्राप्त करून दिलं असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अस्तित्व जर कोणी निर्माण केलं असेल तर ते प्रवीणभाई तुम्हीच निर्माण केलेलं आहे, आणि सिंधुदुर्ग नगरी जी उभी केलेली आहे ती प्रवीणभाई भोसलेंच्या माध्यमातून उभी झालेली आहे। पण हे उद्धव साहेबांनी सावंतवाडीकरांच्या सेवेसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं, पैसे निधी मंजूर केला, 100 कोटी रुपये मंजूर केले। पण आपल्या मालवणी भाषेमध्ये म्हणतात ना, एकदा थप्पी मारून बसला माणूस की उठता उठत नाही। दर महिन्याला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा नारळ फोडतात, शेकडोनी नारळ फुटले गेले केसरकरांचे, परंतु सावंतवाडीकरांच्या जीवनाशी खेळण्याचा डाव रचलेल्या या कपटी माणसाने आजही आपलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होऊ दिलं नाही। राजांनी प्रस्ताव दिला तो मंजूर करू म्हणून राजांना फक्त आश्वासन द्यायचं, परंतु आज या सावंतवाडीकरांना उद्धवजी शब्द देतील, येत्या वर्षभराच्या आत सावंतवाडीचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीकरांना विश्वासात घेऊन सुरू केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा शब्द या ठिकाणी उद्धव साहेबांच्या माध्यमातून देतोय। प्रश्न तर अनेक आहेत, काजूला भाव आपल्या मिळत नाही, काजूला हमी भाव मिळा, भात उत्पादक शेतकऱ्यांना भात खरेदी केंद्र सुरू करा, त्या भाताला योग्य भाव द्या, भाताला बोनस द्या, गोव्याच्या धर्तीवर आमच्या काजूला हमखास भाव द्या, ही मागणी काजू व्यापारी करतायत। आमच्या बोंडूला भाव नाही, आमच्या काजूला भाव नाही, व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी गेल्या वर्षी ज्या पद्धतीने अनुदान दिलं गेलं त्याचा फायदा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्याचा फायदा परप्रांतीय काजू खरेदी करणाऱ्या दलालांना मिळाला, आणि म्हणून परप्रांतीय दलालांची दलाली करणारं हे भाजपचं सरकार, गद्दारांचं सरकार, हे आता महाराष्ट्रातून हाकलून लावण्याशिवाय पर्याय नाही। आमच्या भगिनींना केवळ एसटी नव्हे तर मुंबईमध्ये गेल्यानंतर बेस्ट असेल, पुण्यामध्ये गेल्यानंतर पुण्याची पीएमएलवाय सेवा असेल, ठाण्यामध्ये गेल्यानंतर टीएमटी असेल, ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाहतूक सेवा आहेत ना, त्या प्रत्येक वाहतूक सेवेतून महाराष्ट्रातल्या सर्व भगिनींना मोफत प्रवास कायमस्वरूपी करण्याची सवलत आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून पंचसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली गेलेली आहे। आता गॅस झाला 1200 रुपये आणि म्हणतात 1500 रुपये घ्या, 1500 घ्यायचे आणि 1200 रुपयाचा गॅस, 4 नाळ घेतलं की 100 रुपये झाले 1300 रुपये, मटणाच्या दुकानात गेलं 800 रुपये गेले, राहिले 100 रुपये 150 रुपये गरम मसाला आणि बाकी काय शिल्लक गेलं ते। अरे असल्या हे करण्यापेक्षा आज महागाईवर नियंत्रण आणण्याची गरज आहे, आणि म्हणून आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने निश्चय केलेला आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ज्या वेळेला 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंत्रिमंडळ स्थापन होईल ना, त्यावेळेला त्या मंत्रिमंडळातला पहिला निर्णय असेल की 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा शब्द उद्धव साहेबांनी आणि महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेला आहे। गहू असेल, तुरडाळ असेल,